काय नाव तुमचं? बाबासाहेब भोसले आणि नेवासा. तर एकूण ज्या शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत त्याला एक हे एक बी कारण आहे, एक की आपलं जे पारंपरिक बियाणं आहे ते कंपनीवाल्यांनी सर्व खरेदी करून त्याला हे केलं आणि ते नष्ट केलं आणि आता त्यामुळे ते कंपनीचं विकले जाते आणि ते अव्वाच्या सव्वा भावात घेतात. तर साधारण किती बीज आहेत तुमच्याकडे? 130 प्रकारचे. मग हे साधारणतः कुठनं कुठनं तुम्ही दावा केले आहे? म्हणजे साधारण आदिवासीकडनं किती घेतले आहे साधारण ते असं? नाही समजा हे कलेक्शन तुम्ही कोणत्या कोणत्या एरियातून केलं? आता हे जे कलेक्शन आहे ते आपले आई वडील आजोबाजी पासून त्यांनी जमा केलेलं काही आहे. हां मी पण म्हणजे अच्छा भर घातले. हां हां वेगवेगळ्या भागामधून वेगवेगळ्या राज्यामधून काही जमा केले आजोबाजी एरियामधून. अच्छा ते पालघर वसई वगैरे डहाणू तिकडे पण एक गायकवाड नावाचे करता वाटते ते कॉन्टॅक्टमध्ये आहे का? अच्छा नंदुरबार वगैरे. हां मेळघाट वगैरे. लहानपणापासून छंद छंदच आहे तुम्हाला ना त्या तेव्हा शक्य होते. बरोबर. ते 130 प्रकारचं गावरान बियाणं देशी बियाणं इथे आणि फार परिश्रम करून त्यांनी ते मिळवलेलं आहे आणि लहानपणापासून त्यांना तो छंद असल्यामुळे शक्य झालेलं आहे. अतिशय कष्टसाध्य असं तुम्ही असं म्युझियम टाईप म्हणा किंवा असं शेतावर लावलेलं आहे पण असं एखादं समजा एखाद्या रूममध्ये व एका बर्नीमध्ये सर्व प्रकारचे बियाणं असं येऊ मग आम्ही एखाद दिवशी तिकडं शनी शिंगणापूर तर चालेल. डॉक्टर सय्यद रफिक पारनेरकर मित्र आहेत आमचे, ते तुकाराम महाराजावर जे प्रवचन करतात त्यांच्यासोबत येऊ. पोपटराव पवार पण मित्र आहेत. दिली असेल भेट? नाही. हां हां.